तीन गोष्टी आहेत. सध्या मुलीच्या बापासमोर तीन प्रश्न आहेत आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे. पुरीच्या बापापुढे सध्या तीन प्रश्न आहेत. सर्विस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्विस नाही. दुनी आहे, कार्ट सुईच नाही. ते रिक्षात टाकून आणावं लागत. हे तीन प्रश्न पुरीच्या बापापुढे आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे, कोणची का मिळान. एवढा वळू पिवळा होऊ द्या, कोणची का मिळान. भले तिला दोन पोर का असं सांभाळू बाप, आता काय करत. टाकून दिलेल्या पोरी सुद्धा या दोन वर्षात लोक धनाधन करायला लागल्यात, काय करतील काय. बर बापा पुढे असा प्रश्न आहे, हा सांड जर पिवळा केला नाही हा काही करीन ना. याला पाहिलं डीजेला घाम येतोय, धडधड करतोय डीजे. नाही 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 काहीच नाही केलं. तू जे केलं ते कोणीच केलं नाही. तो 80,000 तमाशा गावात सुईचा होऊ दिला नाही. आणि सप्तक कधी डोकून पाहिलं नाही. मग गावात सप्ते करायला त्रास होती, जत्रा करायला नाही होत. सप्तेची मीटिंग बसल्या बसल्या एकजण म्हणतो, करायचं आहे का यंदा. हा मग मागच्या हिशोबाचं बोला. मी एक म्हणलं तुम्हाला मागचं काढायचं आहे का. सप्तकाला उडत भाई वय हा. आणि जत्राचं कसं आहे हे बा, पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देती नाही, तमाशा यंदा आणायचा नाही. 14 ती गावाची उठला एक जण कोपऱ्यातून, का नाही आणायचा बा. आपल्या पांढरीचा नियम आहे, बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही. मग पहा चांगलं सांगणं आपलं काम. लोक म्हणले पैशाची अडचण येती, 100 जास्त काढा पण बाई आली पाहिजे. 80,000 तमाशा आणला गावात. आपल्या गावचे 5-25-60, शेजारच्या गावचे 5-25 वळू. ती मंडळी वाजली का गोळा होती, ती बोलवाय नाही लागत महाराज. तुम्ही पहा महाराज, हळदीला 100-200 लोक, साखरपुड्याला 150 लोक, पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोरं येतात. 10 मिनिटात गँग तयार झाली. तमाशा काही सुईचा होऊन देती नाही. बायांच्या अगोदर त्या वळूंचा एक डाव. मग ज्याच्या ताब्यात वय येते माईकवर बोंबलं तर शांत बसा. गावची इज्जत घालू नका, मोठ्या कष्टानं बाय आणली. त्याच कार्ट घालून म्हणतो वन्स मोर शांताबाय. हा लगेच म्हणतो कोणचं बॉम्ब आणलं. लोक म्हणले तुझंच आहे. माझं ते माझं असू शकत नाही. लोक म्हणले नाव आहे बा तुझ्या. मग पाय काय. चांगलं करायला त्रास आहे महाराज, वाईट करायला त्रास नाही. पण एक धना ठेवा, वाक्य लिहून घेत जायचं नाही बघा. ही शाळेतलं ज्ञान सोडून द्या. एम ए एम फील पी एच डी डी एच एम एस एम कॉम एल एल बी डी एड बी एड ज्युनियर के जी सीनियर के जी हायर के जी लोअर के जी एम बी एन डी एड अन बी एड अन आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स अँड एफ वाय एन एस वाय एन एम टेकन बी टेकन डी रीन डिप्लोमा टर्नर अँड फिटर अँड वेल्डर अँड मेकॅनिकल इंजिनियर अँड पॉलिटिकल इंजिनियर अँड एम पी एस सी इन यू पी एस सी नेट अँड सेट अँड फार्मसी इन आय सी टी इन ॲग्री इन डी रीन डिप्लोमा एम बी एन बी एन बी टेकन हृदय रोग तज्ञ गुटखा तज्ञ फुप्पुस तज्ञ बाळ रोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ आता एक नवीन तज्ञ आले आह
आली ते देईन काहीला दिली ती राहीन आहे ना राहिली तिला पोर होईन काय जी मेन काय जी मेन पोर कमी पडले एवढं शाळा झाल्या मास्तर पोर सापले त्यात आपल्याकडे झाला बा अरे एकच घालावं कुठं कुठं पोर काय अर्जेंटियाची गोष्ट आहे काय तू गाडी वाटेव उभी कर मी आतून पोर आणतो जेव्हा लोकांना पाच पाच जेव्हा लोकांना पाच पाच पोर होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उता आला मावळ्याचा बाजार झाला सगळा क्वांटिटी वाढल्यामुळे क्वालिटी राहिली नाही महाराज कोणत्या क्षेत्रात सध्या क्वालिटी नाही सुधारलं जग वांग्याची मैला म्हणलं मेथीची भाजी मेथीची ऐ मेथीची भाजी शेपूची भाजी पालकाची वांग्याची आता तुम्ही वांग्याला जर भाजी म्हणता तर मी तिला काय तिची सवत आहे का ती कालवण म्हणायचंच नाही कुणी आज काय भाजी केली वांग्याची वांग्याची भाजी होईन कशी ज्याच्यात पुरण आहे त्याला काय म्हणतो आपण
पोळी, जिच्यात पुरण नाही तिला चपाती. तुम्ही चपातीला काय म्हणता? पोळी. पोळी चपातीला पोळी म्हणा. पोळीला काय भाकरा म्हणती? काय कशी कसं जगायचं आणि त्याला स्टँडर्ड म्हणायचं? एक वाक्य सांगा. माना नाही तर नका मानू. पण ती लई येडेची, ती येडेची शिकलेली माणसांना तर काय झालंय, नवीनच आणतात काही बी. पुरिणी पोरांचे कपडे घालायचे, सुधारलं जग. आता पुरिणी ह्या 2 महिन्यापासून एक नवीन डाव आणलाय, बापालाही कळन. ती तोंड बांधून फिरणारी जी पोरगी ना, तिचे फक्त डोळेच उघडे होते पहिले, नाकाचा शेंड आणि डोळे. बापाच्या शेजारी पोरगी पोराबरोबर हॉटेलमध्ये चहा पिऊन गेली, वेटरनं ओळखली पण बापानं नाही ओळखली. आता पुरिणी त्याच्यापेक्षा एक नवीन आयटम आणलाय 2-3 महिन्यापासून. मोबाईल आहे ना, मोबाईल असा मोठा आहे ना, त्यांनी ती खटकी काढून टाकली. आता त्याला एक कांडी आहे, कांडी ट्यूब ट्यूब. कोणती ट्यूब आहे ती? हा ब्ल्यू ट्यूब. ती कानात अडकी ती, इकडे टॉक काढी ती, बोलत चालत ती. ज्या गाडीतून उतरली त्याच गाडीत परत शाळेत गेली ती. लोक म्हणले शाळा सुटल्या हो का आला आली. बोल काय झाकली 1.25 लाखाची. उत्तर पुढे सारखायचं आहे आपल्याला. पुढून आणत्यात काय कळत नाही. पुस्तकच कोणतं वाची त्यात काय कळत नाही. बुलंद तोप शब्द कुठून आणत्यात काय नाही. परिसराचे भाग्य विधाते काढली मिशी. भावपूर्ण श्रद्धांजली मिळले. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागाय बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी. खाली लगेच 5-50 हार झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या संपली माणसं महाराज. काही राहिलं नाही पण तर झाकली 1.25 लाखाची. हे इंदुरीकडचं कीर्तन महाराज. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातलं वाक्य जे बाहेर पडलं ना ते भीट. फक्त थोडं कानाला वाईट पण ओकेच. यांच्या घरी जर पाहुणीला पुरीला पाहिला पाहुणे आले ना महाराज बोलू नाही, मला दम निघत नाही. मी घरून निघताना शरीर आज वाईट बोलत नाही पण मला कळ नाही निघत. महाराज काही माणसं अक्षरशः म्हाताऱ्यांना कोंडून घेतात. पाहुणे येणार ना पुरीला, रांगोळी बिंगोळी काढायची, स्वयंपाक चांगला भारी करायचा, पाहुण्यांना गाद्या बिद्या आणि म्हातारा कोंडून घ्यायचा. आणि काय म्हणायचं माहिती का? पाहुणे जाईपर्यंत उघडू नका रे. हा काही बोलल तो येणार का तो? कारण येणारे पाहुणे सगळे बिनबापाचे ना. त्यांना बाप कुठे आहे? ते वड्याला सापडे लावला दी. हा उलट माणसानं म्हाताऱ्याला जरा बरे कपडे घालून पाहुण्यात बसवलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? जाऊ द्या बसून. तो तो येणार असू द्या. आणि पाहुण्याला माहित आहे ना वयस्कर माणसं वया परत्वे बुद्धीत बदलून व त्यांची भाषा सरकू शकते. हे येणाऱ्या माणसांना सुद्धा माहिती. मग बापला पण ठेवायचा. अरे उलट्या म्हातारा पुढे आला माहिती. खरं सांगा, खरं लग्न म्हाताराच जमेल. वा वा वा, ते साधं दिसतंय पण साधं ना कसं? कुठले पाहुणे? पोराची आई कुठली? त्याला मामा किती? पोर काय करतय? प्यात बितय का? सरळ. वा अरे अरे, त्याची बहीण कुठं देईल? किती महापात माहिती. महाराज तो वाईट नाही बोलणार पण फायद्याची माहिती काढल्याशिवाय राहणार. आणि त्यानं जी माहिती काढली त्यांची टाप नाही बंद नाही म्हणायची. अरे अरे, त्या पुरीची भावजाई त्यांच्या जातीची जे का? किती साधा झटका आहे. पण म्हातारे ते जुनं ते साहेबा परडतात घरांमध्ये. काय नाही महाराज, फक्त झाकली. लोक इस्तऱ्या मारून हिंडतात. शाळेतून पोरग पळत आला, आई घरात बसली होती. आईने तू डोक्यावरचा पदर चुलीला लावला, कांदे लाव. हे बरे तू तुम्ही बोटक पाहत ना, इकडे बोटही दुखायला लागलं. तू पाहिना इको दे जायचा. ए आईनं महाराज डोक्यावरचा पदर कांद्याला कांदे लावून भिजून आला म्हणून असा चुलीवर धरला. काय वाईट परिस्थिती सांगतो तुम्हाला एका मिनिटात. आईनं पदर असा चुलीवर धरला महाराज आणि का धरलं माहिती का? शेक व्हायचा का? अरे मी लुगडं बदलवलं तर मला दुसरं लुगडं नाही. आणि आईनं डब्यात हात घातला, डब्यात चहा प्यावा म्हणजे थंडी उडेल, स्वयंपाक करू. तेवढ्यात पोरग पळत आला. आईला म्हणलं आई मी पास झालो का? आई पास पास झालो आई मी. महाराज डब्यात हात घातला, मुठभर साखर काढली
आणि आईनं पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला, डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली गळाल्या. बोलायची पैशात किंमत किती बोला. कुत्र्याला बिस्किटं घालून आई बापा कळा त्या काय कुत्र्याला बिस्किट. सुना जरा नीट ऐका कीर्तनाला आलेला सुना. हा जरा भान ठेवा भान. तू काय सतत ताटल्या दोन चार थांबे इकडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली का. चार चार गुरुवार करतीन सासरा उपाशी मारी ती आणि इकडे बचत गटात भाषणच उडी ती म्हणजे लय शाणी झाली तू. चार दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही त्याच्या बगलात कुशिडे झाल्यात आणि इकडे उद्यापनाला भजी काढी ती. जरा सावध वा सासू सासरी ती इस्टेट आणि एक धना ठेवा सुना. तुम्ही त्यांचा किती छळ केला एक दिवस तुमच्यावरती वेळ आहे हे विसरू नका. हा तुम्हाला वाटतं बा आमचा नवरा आमच्या ताब्यात आहे थोडा काळ येतोय बी. तुमचा नवरा जे आज तुमच्या अंडर आहे ना ते भंगार ते त्याचा पोऱ्या त्याला हानित नाही तवर मग तो आमच्या ताब्यात येणार चालला. त्याच्या पोऱ्यानं त्याला रेटावला का आमच्याकडे येणे करी फिट आलाच झालाच बाबा झालाच टाळ करी. मग हा सगळा माल कोणा येतो. हा लय दिवस नाही चालत अय पोऱ्याची अय पोरग नुसतं आईल म्हण नाही मी पास नाही झालो आई नोकरीला लागलो मी नोकरीला. काय वाटलं असेल हो त्या आईला काय केलं माहिती त्या आईनं शर्टच काढला पोराचा शर्ट. गरीब आई आणि एक धना ठेवा गरिबीला कधी लाजू नये कधीच लाजू नये. जे आहे ते प्रारंभ जाते. हा माझ्या अंगात शर्ट आहे फाटला तरी माझा काय लाजायचं काय मी त्याला. आणि माणसं गरिबी झाकण्यासाठी कर्ज करतात. गरिबी ती गरिबी जुना म्हातारापूर्वी बँकेत पैसे काढायला जायचं तरी धोत्राला गाठणी देऊन जात होता. घाबरत नव्हती माणसं ती नीतीची श्रीमंती होती. ती म्हणे जेव्हा माझी परिस्थिती अशी आहे बा तुम्हाला काय म्हणायचं ते ही लाजत नव्हती. पूर्वी लोक हुशार होती आता लोक इतके हुशीर आहे शेतकरी वर्ग सुद्धा पोराला जर पाहुणे यायचे असले पाहायला तर धान्याची थप्पी लावायच्यात लावितात. पण सरळ हुशार लोक झालेत आता सगळे धान्य नाही लावती आतमध्ये भुसाचे पोते आणि शेवटची थप्पी फक्त बाजरीची पाहुण्याला पाहिलं पाहिलं टाचून पाहिलं बाजरी आम्हाला मागची आहे गेल्या वर्षीची एवढी देऊन टाका पोर. मग एक महिना एक महिन्यानं आज पाहुण्याला फोन करतो एखादं पोहत द्या पाहतो बाजरी. मग जुने लोक असेच करायचे मार आपली लोक काय करायची माहिती आहे का आपली पोराचं लगीन जमत नसलं का गावात पोर मुंबईला पाठवायची. मुंबईला गेलं ते कोणचे तरी कपडे घालून दोन चार दिवस गावात यायचं आणि मग लोक म्हणे चिटकलं बरं का चिटकलं बरं का चिटकलं चिटकलं असं शब्द ऐकले होते पुरीच्या बापाचं मन बिचारायचं पाकुळायचं मग तो म्हणायचा देऊन टाका पूर्वी टोले जंग लगीन व्हायचं. दोन चार महिन्यानं आला भांड्याचा टेम्पो घरात का हो कंपनी बंद झाली. आता ह्या दोन चार वर्षापासून तिला पुढं बंद झालं. आता जर खडकीचे किंवा पिंपळगावच्या किंवा अवसरीच्या माणसाला म्हणलं ना पोरगा मुंबईला आहे आता खडकीचा माणूस काय म्हणतो म्हणे जाऊनच येऊ.